भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मंगळवारी साजरा झाला. ठाणा नाका येथील विक्रांत पाटील यांचा जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या उपक्रमांना माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी भेट देत विक्रांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. पनवेल शहरातील ठाणा नाका येथील युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात वाढदिवसानिमित्त रेझ्युलोशन हेल्थकेअरच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, रिक्षा चालकांना सीएनजीचे कूपन आणि एक कुटुंब एक रोप या उपक्रमाअंतर्गत झाडे वाटप या उपक्रमाचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमांचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी माजी तालुका अध्यक्ष तानाजी खंडागळे, शुभ अश कदम, समीर कदम, प्रशांत कदम, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, स्वरूप पुंडलिक, राज डेरे, सत्ता घागाडे, रोहन वाजेकर, सचिन कुलकर्णी, निलेश वाडेकर, देविदास खेडेकर, वसुधा सोलंकी, स्वाती पवार, हर्षा ठक्कर, मानसी सुर्वे, नीता सहा, कृपा सहा, जागृती सहा, मनीषा सावंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं हा वाढदिवस साजरा करण्याचा मी प्रयत्न करत असतो त्याच पद्धतीनं यावर्षी सुद्धा हा प्रयत्न मी अविरतपणे सुरू ठेवला आणि मित्रमंडळी, हितचिंतक या सगळ्यांच्या सोबतीनं सकाळपासून अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आजच्या या दिवसाला सुरुवात केली. मग अनाथ कच्चे बच्चे असतील, बालगोपाळ असतील, त्यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर त्यांना खाऊचं वाटप करून हा वाढदिवस साजरा करणं असो, किंवा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांची चिकित्सा करणं, त्यांची विचारपूस करणं आणि त्यांना त्या ठिकाणी फळांचं वाटप असो, असे असंख्य कार्यक्रम कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केले होते. आणि त्यामुळे वृक्षारोपण असेल किंवा एक कुटुंब एक रोप ही संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न आमचे काही कार्यकर्ते करत आहेत, त्या कार्यक्रमाचा शुभारंभ असेल किंवा रिक्षाचालकांसाठी CNG कुपनचं वाटप असेल किंवा आरोग्य चिकित्सा आणि डायबिटीस हिमोग्लोबिन चेकअप या माध्यमातून नागरिकांना देण्याची सुविधा असेल, अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आज या पनवेल नगरीमध्ये हा वाढदिवस आम्ही सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साकारतोय. मला खऱ्या अर्थानं एक आनंद या गोष्टीचा होतो की भारतीय जनता पार्टीनी मला राज्याच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि माझ्यावरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते राज्याच्या 750 मंडळांमध्ये, तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी आज कुठला ना कुठला सेवा उपक्रम साकारत आहेत. 62 संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम साकारले जात आहेत, हे उपक्रम साकारले जात आहेत आणि गोरगरीब जनतेसाठी जी आमची संकल्पना आहे, जी अंत्योदयाची संकल्पना आहे, शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यातले अश्रू संपेपर्यंत, अश्रू त्या ठिकाणी त्याच्या चेहऱ्यावरती हसू उमटेपर्यंत आपण कार्यरत राहिलं पाहिजे, या पवित्र भावनेतून आज आमचे सगळे कार्यकर्ते पुन्हा एकदा सेवा उपक्रमाच्या माध्यमातून रस्त्यावर आहेत. म्हणजे सातत्याने आंदोलनं झाली, अभियानं झाली आणि मग अशा काही जणांचे वाढदिवस असतील तर त्यालासुद्धा सेवा उपक्रमाचं स्वरूप देण्याचा एक प्रयत्न आमचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी करत आहेत. राज्यभरामध्ये आज खूप चांगले कार्यक्रम होत आहेत. मी राज्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्यासमोर मी नतमस्तक होतो की आपण इतकं प्रेम दिलं म्हणून कदाचित ही जबाबदारी मी त्या ठिकाणी पार पाडतोय, प्रयत्न करतोय. आपल्या सगळ्यांना मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मग मोबाईलच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष भेटून असेल, मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.